राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निर्धार सभा आज कोल्हापूरच्या दसरा मैदानात होणार आहे तर सभेची तयारी पूर्ण झाली आणि विशेष म्हणजे या निर्धार सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज असल्यानं या सभेला विशेष महत्त्व आहे या सभास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची सभा आहे ती आज कोल्हापुरात पार पडणार आहे कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातील या मैदानावरती ही सभा पार पडणार आहे आणि आज सायंकाळी चार वाजता या सभेला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जे आहे ते अध्यक्षस्थानी राहणार आहेत या सभास्थळी सध्या आपण आहोत आणि सभेची तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे सध्या आपण आहोत ऐतिहासिक या दसरा चौकामध्ये आणि या ठिकाणची जी दृश्य आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे लढा विचारांचा महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभिमान्या स्वाभिमानी निष्ठावंतांची निर्धार सभा अशा पद्धतीची पोस्टरबाजी ह्या ठिकाणी करण्यात आलेली आहे जवळपास दहा हजार लोकं बसतील अशी व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे खुर्च्या देखील या ठिकाणी आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात असणार आहे पावसाचं सध्या वातावरण आहे निमित्ताने इथं मोठं छत देखील घातल्याचं आपल्याला दिसून येते त्यामुळे एकूणच व्यवस्था आहे ती चांगली व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे या सगळ्या सभेला जे आहेत ते श्रीमंत शाहू छत्रपती पती महाराज आहेत ते याचे अध्यक्षस्थान स्वीकारणार आहेत त्यासोबतच आमदार अनिल देशमुख आहेत ते या सभेला उपस्थित राहणार आहेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत त्याला उपस्थित राहणार आहेत त्यासोबत खासदार श्रीनिवास पाटील बाळासाहेब पाटील हे नेते जे आहेत त्या सभेला उपस्थित राहणार आहेत त्यासोबतच कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते देखील याला संबोधित उपस्थित राहून जे आहे ते या ठिकाणी सभा संबोधित करणार आहेत सत्यजाऊंदकर लोकशाही मराठी कोल्हापूर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा